नमस्कार, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल गावराने कसल चवमध्ये। मी पूजा तुमचं खूप 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 स्वागत करते। तर आज आपण खराब झालेल्या दुधापासून म्हणजेच फाटलेल्या दुधापासून कलाकंद बनवणार आहोत। ही खूप सोपी पद्धत आहे, थोडासा वेळ जास्त लागतो पण खायला खूपच मस्त लागतं। तर कोणाकोणाला कलाकंद खायला आवडतं मला कमेंट करा। तर तुम्हाला माझे रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला पण प्रेस करा, मग माझ्या रेसिपीचे ऑन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। हे बघा, रात्री गरम करत ठेवलेलं दूध होतं, ते थोडंसं जळलेलं आहे त्यामुळे थोडं काळं आहे बरं का, त्याच्यामध्ये घाण काय नाही। आणि थोडंसं गरम करायला ठेवायचं आहे गॅसवर। आणि थोडासा मी फूड कलर टाकला आहे, ऑप्शनल आहे बरं का, तुम्हाला जर आवडला तर टाका, नाही तर नाही टाकला तरी पण चालेल। असं कंटिन्युअसली हलवत जायचं आहे, मीडियमच गॅस ठेवायचा आहे, खूप मस्त टेस्ट लागते। आणि 2.5 लिटर दूध आहे हे गाईचं दूध, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे मी आणि सुंठ वेलदोड्याची पूड टाकून घेतल्या। आता हे चांगलं हलवायचं आहे, म्हणजे हलवायचं बंद करायचं नाहीतर खाली दूध करपू शकतं। बघू शकता आता 5 मिनटानंतर मस्त अशी उकळी आलेली आहे, ह्याला हलवायचंच आहे हे पण, म्हणजे आपल्याला ह्यातलं सगळं पाणी आटवायचं आहे, मगच दाणेदार कलाकंद तयार होईल। आणि कंटिन्युअसली हलवायचं आहे बरं का। आणि फाटलेल्या दुधापासून आपण पनीर पण बनवलेलं आहे, ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकताय, त्याची लिंक मी तिथे शेअर केलेली आहे। 10 मिनटानंतर बघू शकता पाणी निम्मं आटलं आहे ह्यातलं, अजून आपल्याला हे सगळं पाणी कोरडं करून घ्यायचं आहे। आणि ह्या कलाकंदाच्या मी बर्फ्या पाडलेल्या नाही, त्या आम्हाला असंच आवडतं। तुम्हाला जर आवडत असेल तर एका डब्यामध्ये तुम्ही स्टोर करून म्हणजे थंड करून पुन्हा त्याच्या बर्फ्या पाडू शकताय सा। आता मला हे हलवत म्हणजे किती वेळ झाला आहे सांगू का, 30 मिनिटे, म्हणजे अर्धा तास झालेला आहे। आणि तयार झालेलं आहे आपलं कलाकंद, आता थंड करून घेऊया, एका प्लेटमध्ये टाकून गार्निशिंग करायचं आहे। आणि ह्याच्यावरती तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स टाका। मी बघा ह्याच्यावरती काय काय टाकलं आहे, म्हणजे काजू, बदाम, पिस्ता हे मी टाकलेले आहेत ड्रायफ्रुट्स। आणि थंड झाल्यानंतर खाल्लं इतकं छान लागलं की नाही काही बोलूच नका। आता दूध खराब झालं का नाही हेच करायचं। खूप मस्त होती ही रेसिपी, नक्की करून पहा आणि कशी झालेली मला पण सांगा। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। तोपर्यंत खात रहा आणि मजेत रहा। धन्यवाद।